डोंबिवली शहरातील सुप्रसिद्ध गणेश मंदिराची अखेर निवडणूक होत आहे 9 तारखेला, ती तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये नेमकी चुरशीची लढाई बघायला मिळते की सामंजस्याने ही निवडणूक पार पडते हे पाहणं आता गरजेचं आहे. आता आढावा घेतला आहेत प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली. गणपती मंदिराची ही पंचवार्षिक निवडणूक लागली आहे. आपले ग्रामदैवत गणपती संस्थांची ही शतकरी महोत्सवाकडे वाटचाल आहे, त्यानिमित्त या निवडणुकीला विशेष महत्त्व झालेलं आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ज्याप्रमाणे मंदिराने प्रयत्न केला किंवा मंदिरातल्या काही सभासदांनी प्रयत्न केला, त्याचप्रमाणे आमचाही प्रयत्न असा होता की ही निवडणूक लागू नये व ती बिनविरोध व्हावी यासाठी आमचे प्रतिनिधी संजय दामले यांनी वारंवार त्यांच्या संपर्कात होते व ती होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु काही लोक सभासदांच्या किंवा काही लोकांच्या अडमोट्या धोरणामुळे व त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत न केल्यामुळे ही निवडणूक नाईलाजाने लागलेली आहे. म्हणून आपल्या माध्यमातून सर्व सभासदांना एकच विनंती आहे की आम्ही तिघं जे संतोष काळे, सचिन कटके व संजय दामले हे साधारणतः गणपती मंदिराची 25 ते 30 वर्ष जोडलेले सभासद आहोत. आमच्याकडे थोडी यंत्रणा कमी पडत असल्यामुळे तुमच्या माध्यमातून एकच आवाहन करतो की आम्हाला चांगल्या मतांनी निवडून द्या व नवीन चेहऱ्यांना संधी द्या. त्याचप्रमाणे जुन्या कमिटीमध्ये असलेल्या जुन्या जाणत्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामापूर्वी केलेली आहेत त्या माणसांनी कधीतरी रिटायरमेंट घेण्याची आवश्यकता आहे याचा त्यांनीही विचार करावा व सर्वांनी भरपूर मतदान करून आम्हाला चांगली मतं द्यावी ही आपल्या सर्वांना विनंती.